तारदाळमध्ये भाजपाला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते काँग्रेसमध्ये डेरे दाखल. तारदाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका उपाध्यक्ष व विद्यमान शहराध्यक्ष पवन शिंदे यांनी शेकडो कार्यकर्ते घेऊन काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मी पवन विलासराव शिंदे, गेली 9-10 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचे विविध पदांवर म्हणजे तालुका उपाध्यक्ष असू दे किंवा तारदाळगावचा अध्यक्ष असू दे आणि या जबाबदारी पार पाडत होतो. तसेच गेल्या 5 वर्षिकला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टी सोडण्याचं मागचं कारण महत्वाचं जर काय असेल तर मला असं वाटतंय की इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग जर का टिकवायचा असेल तर मागचा इतिहास तपासला जेव्हा जेव्हा प्रकाशांना इलेक्शनमध्ये हरले त्यावेळेस वस्त्रोद्योग इचलकरंजीमधला संपलेला आहे आणि अत्यंत विचार करून पूर्ण माझ्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या गटाचा विचार घेऊन असा मी पूर्ण गटान निर्णय घेतला की जर इचलकरंजीचा वस्त्रोद्योग वाचवायचा असेल आणि त्यानिमित्तानं इचलकरंजीच्या आसपासची खेडे जर वाचवायचे असतील त्यांची प्रगती जर जी प्रगतीसाठी जो ब्रेक लागला ते जर सगळं वाचवायचं असेल तर पर्यायानं आम्हाला प्रकाशांना आमदार करायला लागणार होतं. त्यामुळे मी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन काल संघर्ष यात्रेनिमित्त इचलकरंजीतील नाट्यगृह चौकात काँग्रेस प्रवेश केलेला आहे आणि खरोखर देवचरणी माझी प्रार्थना असेल की ज्या उद्दिष्टानं मी प्रवेश केलेला आहे सर्व राजकीय हेतू बाजूला ठेवून प्रकाशांना आमदार व्हायला पाहिजेत आणि त्यानिमित्तानं इचलकरंजी संकटातून बाहेर यायला पाहिजे एवढीच माझी इच्छा असेल. आई शिराकी आमचं ग्रामदैवत या चरणी मी एवढीच प्रार्थना करेन. तसेच हे प्रवेश करताना मी एकटा नसताना माझ्यासाठी इचलकरंजी बद्दल किंवा आसपासच्या खेड्यांबद्दल प्रेम असणारी अनेक मंडळी म्हणजे तारदाळातील आमचं जे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख म्हणून जे ओळखले जायचे त्या 9 बूथ प्रमुखांपैकी 5 बूथ प्रमुख तसेच आमचा ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे तसेच कबनूरचे माजी अध्यक्ष सुधाकर कुरकर्णी साहेब असू द्यात किंवा चंदूरचे कार्यकर्ते असू द्यात यांनी प्रवेश तर केलेलाच आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो ही जी जाणीव आहे इचलकरंजी वाचवायची ही फक्त माझ्या एकट्याची तळमळ नसून जुन्या भारतीय जनता पार्टीतल्या अनेक लोक कार्यकर्त्यांची तळमळ आहे आणि हे सगळेच माझ्या संपर्कात आहेत. काल प्रवेश केल्यापासून सकाळपासून अत्यंत अनेक फोन आलेले आहेत आणि त्यास प्रत्येकाने तळमळ व्यक्त करून दाखवलेले आहे. प्रत्येकाचे जे मागाशी निगडीत असू द्यात किंवा मागाच्या जीवावर जगणारे लोक असतात यांची खरोखर एक तळमळ आहे आणि माझा निर्णय योग्य असलेला आहे. म्हणजे काल वाटत होतं की एक मोठं धाडस केलेलं आहे पण जेव्हा फोन यायला चालू तेव्हा की असं वाटलं की मी कोणतीही चूक केलेली नाही आणि अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत टप्प्याटप्प्यानं हे प्रयोग चालू राहणार. मी एवढंच सांगेन फक्त हे रेल्वे इंजिनचा पुढचं इंजिन आहे. डबे अनेक जोडले जातील आणि एक दर्शी इचलकरंजीचा कायापालट करण्यासाठी अनेक लोक एकजूट होतील आणि कायापालट ह्या मतदारसंघाचा करतील.